डबलिंग रेट खूप जास्त आहे, 100-150 वरती आहे. मुंबईमध्ये पण डबलिंग रेट तितका गेलेला आहे बऱ्याचशा एरियामध्ये, 33% ज्याच्यामध्ये व्हॅरी झालं होतं पुण्यामध्ये 10-20%. तर मग ऑलरेडी जर अँटीबॉडी असतील शरीरामध्ये तर मग ते पुढे म्हणजे इन्फेक्शन होतं. तो सिरियस सर्वेलन्सचा काय स्टेटस इम्युनिटी वाढण्याचे जे वेगवेगळे मार्ग आहेत त्या मार्गाने रोग प्रतिकारक शक्ती वाढली पाहिजे. मालेगावचं उदाहरण सगळेजण सांगतात सर, मालेगावचा काढा असेल किंवा काही युनानी त्याचे आहे त्याचा औषधोपचार असेल. मालेगावचे जातीवरच्या गोष्टी असून तुलनेने प्रयत्न राहणार आणि आमचं प्रशासनाचं आणि सरकारकडूनही आमच्या अपेक्षा सगळ्यांच्या अशाच राहणार की कोविडच्या पेशंटला मोफत आणि कुठे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्याला स्वस्त दरामध्ये या आजारापासून त्याला वाचवता आलं पाहिजे आणि त्याला संपूर्ण व्यवस्था निर्माण झाली पाहिजे. आणि मी आज याच्यासाठी आलेलो आहे की कोविडच्या या रोगामुळे अनेक लोकांच्या मनामध्ये भीती आहे. मी तुमच्या माध्यमातून हे आव्हान करेल जनतेला की याची भीती बाळगण्याची गरज नाही. वेळेवर आपलं टेस्ट करून घेऊन आपल्याला त्याच्याबद्दलचं काही सिम्पटम्स आढळलं तर तातडीनं आपण नजीकच्या सेंटरला जाऊन आपलं टेस्ट करून 14 दिवस आपल्या घरी आराम करून औषध घेऊन त्याला राहता येते. त्या हॉस्पिटलमध्ये त्याला यायची गरज पण नाही आणि त्याच्यामुळे वेळेवर उपचार त्याला प्राप्त व्हावा, त्याच्या वेळेवर टेस्ट व्हाव्यात अशा पद्धतीची एक भूमिका आम्ही लोकं घेतो आहे. आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्रामधून कोविड हा लवकरच हद्दपार होईल.